नमस्कार, मी अरुण भाईकर, पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर थांबलेल्या गाड्यांमधील इंधन चोरणाऱ्या टोळीतील 4 जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यावेळी त्यांच्याकडून 325 लिटर डिझेल हस्तगत करण्यात आले. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात चोरी आणि इतर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी पनवेल, वाशी, संगमनेर, मुलुंड या परिसरात डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यात झोळे शिवारात एक भरधाव कार पुलावरून कोसळली. या अपघातात पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक राजेंद्र गुलाबराव साळुंके यांच्यासह दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आज वाशिंबाजवळ चालत्या कंटेनरने भर रस्त्यात अचानक पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली, पण चालक यांनी प्रसंगावधान दाखवून हुशारीने कंटेनर महामार्गाच्या रस्त्यालगत उभा थांबवला आणि कंटेनरला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी तेथे पोहोचून आग विझवण्यात आली. सुदैवाने या आगीच्या घटनेवेळी गाडीतील वाहन चालक प्रसंगावधान राखून बाहेर पडले, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. 283 अस्थायी कर्मचाऱ्यांनी श्रमिक कामगार संघटनेच्या झेंड्याखाली विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. अखेर 9 दिवस रखडलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय. वाहतूक कर्मचारी, बेस्ट प्रशासन यांच्यात विविध मागण्यांवरून हा संप करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत आदेश दिल्यानंतर कर्मचारी संघटनांनी हा संप मागे घेतलाय. बेस्ट कर्मचाऱ्यांचा गेल्या मंगळवारपासून सुरू असलेल्या संपाची यशस्वी सांगता झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाला उधाण आलं. मुठा डावा कालवा फुटून सिंहगड रस्त्यावरील अनेक झोपड्या वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सिंहगड रस्त्यावर तेवढेच पाणी पाहायला मिळाले. पण हे कालवा फुटीमुळे नाही तर टाकीचा वॉल्व बंद झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. आज सकाळी सिंहगड रस्त्यावर पु ल देशपांडे उद्यानाजवळ महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचा वॉल्व बंद झाल्याने पाणी बाहेर आले. पाण्याचा फ्लो एवढा होता की काही वेळातच पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाले, त्यामुळे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. एकीकडे आज शहरातील पाणी पुरवठा बंद असल्याने दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने महापालिका प्रशासनावर टीका होते. मेघालयमधील बेकायदेशीर कोळसा खाणीत गेल्या 36 दिवसापासून अडकलेल्या 15 खाण कामगारांपैकी एका कामगाराचा मृतदेह नौदलाच्या जवानांनी बाहेर काढलाय. खाणीत तब्बल 200 फूट खोल खाली गेल्यानंतर जवानांना हा मृतदेह सापडला. दरम्यान या कामगाराचा मृतदेह मिळाल्याने आता इतर 14 कामगार देखील मृत पावले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. कुंभमेळाव्यात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून भाजपला धक्का बसलाय. प्रयागराज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून त्यावर स्पष्ट लिहिले आहे की जन्मभूमी पर अगर नाही राम का अधिकार, राम तेरे देश में हिंदू होने पर धिक्कार. कुंभमेळाव्यात सहभागी झालेल्या लाखो नागरिकांचे लक्ष या पोस्टरकडे जात असून चर्चांना उधाण आलंय. स्वामी नरेंद्राचार्य यांच्या या पोस्टरवर छायाचित्र आहे. राम मंदिराशी संबंधित विविध आशयाचे पोस्टर्स प्रयागराजमध्ये दिसत आहेत, त्यामुळे लावण्यात आलेल्या या पोस्टर्समुळे भाजपची झोप उडाली. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा.